तो विद्यार्थी मित्रांनो, आपण जो लेसन सुरू केला होता, लेसन अर्थात मी तुम्हाला स्टोरी सांगितली होती द मॉडेल मिलेनियर, आणि त्याचा टेक्स्ट सुद्धा मी तुम्हाला पाठवलं होतं, आणि 5-6 दिवसापासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहो की बुक्स घ्या. मी त्याचे काही मेसेजसुद्धा तुम्हाला टाकलेले आहे. आता मी बहुतेक 15 पुस्तकं आणले होते आणि त्याच्यापैकी 10-12 पुस्तकं ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना देऊन टाकलेले आहे. आणि मी आधीच सांगितलं आहे की लँग्वेज म्हटल्यावर ते कोणतीही लँग्वेज असो, इंग्लिश असो, मराठी असो, ती लँग्वेजची पुस्तकं प्रत्येकाकडे असलीच पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहो की पुस्तकं लवकरात लवकर घ्या. मी तुम्हाला असा मेसेजसुद्धा टाकला होता की तुम्हाला जमत असेल तर ती पुस्तकं तुम्ही घ्या, आणि नसेल तुम्हाला पुढे मिळत तर माझ्याकडे पैसे जमा करायला सांगितलं आणि मी आणेल असं मी तुम्हाला सांगितलं. आता जे काही 10-15 लोकांनी जे काही पैसे जमा केले त्यांची पुस्तकं त्यांना मिळालेली आहेत. काही लोकांचे पैसे आले पण त्यांनी अजून पुस्तकं नेली नाही, तसा मी मेसेज टाकला होता. परंतु अजूनही विद्यार्थी त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. हे बघा, हे जे बुक आहे हे बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे. याच्यामध्ये जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट मी जर वाचेल आणि तुमच्याकडे जर पुस्तक असेल तुम्हालासुद्धा दिसेल, पण आता मी सध्या फक्त टेक्स्ट वाचून राहिलो आहे आणि तुम्हाला जर काही कळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून टेक्स्ट बुक असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला दोनच लँग्वेजचे पुस्तक घ्यायचे आहे, बाकी विषयाची पुस्तकं तुम्हाला घ्यायची नाही, कारण त्याचे नोट्स संबंधित शिक्षक तुम्हाला देणार आहे आणि मी सुद्धा नोट्स देणार आहे. परंतु हे जे काही जोपर्यंत आपण ओरिजिनल टेक्स्ट वाचत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. म्हणून हे टेक्स्ट आवश्यक आहे. आता मागे जे काही मी तुम्हाला स्टोरी जिथून सुरुवात सोडलेली आहे तिथून मी तुम्हाला स्टार्ट करतो आहे. म्हणजे आता बहुतेक पॅरेग्राफ सेकंड पेज नंबर 21 या नवीन पुस्तकात जे दिलेलं आहे, टू मेक मॅटर वर्स ही वॉज इन लव. मी या हिरोबद्दल तुम्हाला माहिती सांगत आहो. हगी एरस्काइन इज द हिरो ऑफ दिस स्टोरी. ही इज अ गुड लुकिंग, ही इज स्मार्ट, बट द ग्रेटेस्ट फॉल्ट ऑफ हिम दॅट ही हॅज नो एनी वर्क ऑर जॉब. अँड नॅचरली इफ यू आर गेटिंग मॅरिड you must have money to run your houses, to fulfill your expenses म्हणजे खर्च. And whereas this Huggy Erskine has no any job and he has again created a new problem by falling in love. He has fallen in love with a girl. To make matter worse, he was in love. The girl he loved was Laura Merton. I already told each and everything about the characters in this story. The girl in whose love he has fallen, that girl name is Laura Merton, the daughter of a retired colonel. Who is this Laura Merton? The daughter of the retired colonel who had lost his temper and his digestion in India and had never found either of them again. Laura adored him and he was ready to kiss her shoestrings. They were the handsomest couple in London and had not a penny peace between them. This Huggy Erskine is very handsome. Laura Merton is also very beautiful. And as we all know that every character, particularly when we talk about hero and heroine in the story, in the picture, in the film, in the novel or in a play, we can imagine that the hero and heroines are always handsome, always beautiful. So the narrator, that is the Oscar Wilde, has been saying that this couple means navra vaiko, wife and husband, that is couple,
They were the handsomest couple in London. London is the capital of England. London is the second number city in the world. And we are also not lagging behind. The Bombay city is in sixth rank when we talk in terms of the world. Bombay is in the sixth rank of the biggest cities of the world. Okay, so this Lara Merton and her lover, we can say, they were the handsomest couple in London. They were deeply in love with each other and they are very eager to marry. Okay. The colonel was very fond of Huggy but would not hear of any engagement. Not only Lara Merton liked this Huggy Erskine, the hero of the story, but her father also liked him. But whenever this Huggy Erskine talked about the engagement of both, engagement means sagai. Who's sagai? Whenever this Huggy Erskine talked about the engagement of him and Lara Merton, Lara Merton's father always avoided such talking of engagement. He always used to say him if he has to marry with his daughter, he must have his own 10,000 pounds in his account. He must earn 10,000 pounds and only then he should talk about the engagement of him with Lara Merton. Whereas the amount was very big, 10,000 pounds. We are talking about the period of 100 years back. And that time, 10,000 pounds is the huge amount for Huggy Erskine, and it was not possible for him to earn that amount so soon. And that's why Lara Merton's father used to avoid to talk about the engagement of him and Lara Merton. Come to me, my boy, when you have got 10,000 pounds of your own and we will see about it, he used to say. And Huggy looked very glum in those days and had to go to Lara for consolation. I already told you everything about Lara Merton's father was not ready for the engagement of them because he had put one condition before Huggy Erskine, that he must earn 10,000 pounds, which he had not, and only then he should come to talk about the engagement. This heartbroken Huggy Erskine, then he used to come to his beloved, that is Lara Merton, for consolation. Consolation means santwana. Dear students, you must make the habit of reading, listening and understanding the meaning of the hard words. Unless and until you understand the meaning of the hard words, it is not possible for you to understand the text of this book. Don't forget that this English language will follow until your education completed. After graduation, if you are going to appear in competitive exam, there is also a paper of English language. And anywhere you go in your life, whether you are facing an interview, whether you are reading any good book, naturally it will be only in English. So you cannot run from English language. So it is better for you to face the problem rather than to run from it.
सो यू हॅव टू मेक इट हॅबिट टू लर्न टू हियर टू लिसन टू अंडरस्टँड द इंग्लिश वर्ड्स इंग्लिश सेंटेन्सेस सो यू हॅव टू मेक द हॅबिट ऑफ लर्निंग ॲट लिस्ट 20 वर्ड्स इन अ डे 20 वर्ड्स मीनिंग यू हॅव यू ऑल ऑफ हॅव स्मार्टफोन्स नाव अँड यू कॅन डाउनलोड द गुड डिक्शनरीज फ्रॉम इंटरनेट विथ द मीनिंग ऑफ दोज इंग्लिश वर्ड्स वुड बी इन मराठी यू मस्ट डाउनलोड सच डिक्शनरी बिकॉज अंटील अँड अनलेस वी अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दॅट इंग्लिश वर्ड्स इन अवर मदर टंग दॅट इज इन मराठी वी कॅनॉट से दॅट वी अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज ओके तो वन पॅरेग्राफ वी हॅव फिनिश्ड सो वी विल स्टॉप हियर अँड अगेन आय एम गोईंग टू टेल यू यू मस्ट हॅव युअर ओन बुक्स अदरवाईज यू कॅनॉट अंडरस्टँड अँड इवन आफ्टर वेन अवर कॉलेज विल बिगिन आय विल नॉट अलाव एनी स्टुडंट टू सीट इन माय क्लास विदाउट एनी बुक सो टू मेक यू प्रिपरेशन दॅट यू मस्ट हॅव युअर ओन बुक whether you have to buy yourself you can buy it if you are not able to get that book then you can come to me and ask me that I will bring those books from Nagpur and those where will be provided in our college okay so again I am requesting those who have paid money to me of the books they should take away their books as soon as possible and those who wants to book they should deposit the money and after 2 or 3 days they will get their own books this is my advice this is my suggestion being your teacher I am always ready to help you and if you are not going to listen me I am helpless I can do nothing beyond that is your final decision okay thank you